वाशी सेक्टर एक येथे E1-4-1 या ठिकाणी राहत असलेले कामगार नेते सुरेश ठाकूर हे सोमवार ते शुक्रवार वाशी येथे राहतात, तर शनिवार आणि रविवार ते आपले मूळ गाव असलेले पनवेल येथील घरी वास्तव्य करतात. वाशी येथील घरी ठाकूर पती पत्नी आणि मुलगी राहतात. नेहमीप्रमाणे ते यावेळेस जेव्हा पनवेल येथून सोमवारी घरी परतले तेव्हा घराचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होता. तसेच आतील सर्व कपाटे लॉकर तोडून चोरट्यांनी घर साफ केले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील दोन लॅपटॉपच्या बॅगा उघडून पाहिल्या व तशाच टाकल्या, मात्र लॅपटॉप चोरले नाही. घरातील मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी स्वयंपाकघरातील सर्व डबे, फ्रीज, कपाटे, गादी, दिवाण आदी वस्तूंची उलथापालट केली, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. एकंदर 9 रिस्टॉर्ज गेलेले आहेत, दागिने गेलेले आहेत, 35,000 रुपये रोख गेलेली आहे. अजूनपर्यंत किती गेली कल्पना आहे, कारण बायकांची सवय असते की एखाद्या कुठेतरी इकडे ठेवा तिकडे ठेवा अशी एक सवय असते. तेव्हा आता हे सगळं संपल्यानंतर पोलीस निघून गेले, सामान लावताना प्रत्यक्ष किती काय गेलं कळता येईल. आणि कागदपत्रं पण माझी बरीशी अस्तव्यस्त आहेत. मी व्यवसायाने कामगार पुढारी आणि वकिली आहे, तर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट घरात असतात. काही 3 वर्षापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये चोरी झाली होती, त्याचा काही शोध लागलेला नाही आहे. कशाकरता झाले कळत नाही, पण आज असं दिसतंय की काही दागिने चोरीला गेलेत, कॅश गेलेत, घड्याळा गेलेली आहेत. वाशीतील ही सर्वात जुन्या सिडको वसाहतींपैकी एक असून सुस्थितीत आहे. तसेच या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर व उच्चभ्रू रहिवासी राहतात. मात्र गत 40 वर्षात एकदाही चोरी न झाल्याने CCTV लावण्यात आलेले नव्हते, मात्र आता लवकरच CCTV लावण्यात येतील, अशी माहिती सचिवांनी दिली आहे. असं वाटतं की हे समोरून काही गेटवरून घडलेलं नसावं. एकंदर आम्ही बघितलं, मगाशी आम्ही बसून चर्चाही केली, थोडेफार पाठीमागच्या बाजूनी जी काही हे आहे येण्यासाठी, मागच्या कंपाऊंडमध्ये शाळेच्या बाजूनी, MSEBच्या बाजूनी असं कुठून तरी आले असावेत असा एक अंदाज आहे. कारण गेटवर दोन्ही वेळेला वॉचमन असतो, दिवसाही असतो रात्रीही असतो. CCTV नाही आहेत आमच्याकडे, CCTV लावलेले नाहीत, पण आता अशा प्रसंगामुळे ते लावण्याची गरज प्राप्त झालेली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.